नमस्कार, मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 24 आणि 25 तारखेला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवरून तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आज मार्केट 2 विभागांनी चालेल. एक तर वाढलेलं क्रूड आणि दुसरं सरकार इथेनॉल ब्लेंडिंग 5% करणारे डिझेलमध्ये. त्यामुळे ज्या ज्या शुगर कंपन्या इथेनॉल मोठ्या प्रमाणावर करतात त्यांचे शेअर चालतील. त्याचबरोबर क्रूड वाढल्यामुळे ONGC ऑइल इंडियासारखे शेअर चालतील, तर HPCL BPCL असे शेअर माघार घेतील. आणि MSCI मध्ये होणारे बदल हे 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले, तर ते बदल 30 ऑगस्टला मार्केट क्लोज होईल तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. या महत्त्वाच्या गोष्टी आजच्या मार्केटमधल्या आहेत. काल पुन्हा एकदा बाय ऑन डिप्स मार्केट झालं. मार्केट पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने काल बाईक झाले. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीचे 4,681 कोटीची डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,478 कोटीची. डॉलर इंडेक्स 103.13, बॉन्ड इल्ड 3.91, तर क्रूड मात्र 81.91 म्हणजे 82च्या लेवलला आलंय. कारण जिओपॉलिटिकल टेन्शन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलंय, तर ते कशी कशी वळणं घेतं त्याप्रमाणे मार्केट चालेल. वोडाफोनचा रिझल्ट लागला, रेव्हेन्यू 1% कमी झाला, मार्जिन 40% आणि लॉस 6,432.1. त्यांचे आरपूज 146 आणि 14 क्वार्टरमध्ये तोटा यावेळेला कमी आलाय. ओरिजिनली 14 क्वार्टर बघता हे वोडाफोनच्या रिझल्टमधलं विशेष. हुडकोचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट 25.2% वाढलं आणि नेट इंटरेस्ट इन्कम 11.2% वाढलं ते 724.7 एवढं झालं. IRFC प्रॉफिट फ्लॅट राहिलं, म्हणजे 1551 पूर्वीचं होतं आता 1576 झालं. रेव्हेन्यू 1.4% वाढला तो 6,673 वर्ग 6,765 कोटी झाला. आर सी एफचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. 2 मेटल कंपन्यांचे रिझल्ट सुंदर आले, एक हिंदुस्थान कॉपर आणि दुसरा NMDC. पण हिंदुस्थान कॉपरचं वैशिष्ट्य असं की इयर ऑन इयर म्हणजे गेल्या वर्षीच्या याच क्वार्टरमध्ये जो रिझल्ट लागला होता त्या रिझल्ट बरोबर जर तुलना केली तर प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं. पण सिक्वेन्शनल बेसिसवर जर तुलना केली म्हणजे गेल्या क्वार्टरमध्ये किती या क्वार्टरमध्ये किती,
तर सिक्वेन्शनल बेसिसवर कमी झाला आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. JSW स्टील, MRES NSW HCC मधला 66.67% स्टेक हे घेणार आहे. त्यासाठी $120 मिलियन एवढी रक्कम खर्च केली जाणार आहे. यांच्याकडे 2 कुकिंग कोल माइन्स आहेत आणि $50 मिलियन 2030 दिले जाते. ओलेक्ट्राचं प्रॉफिट वाढलं, ते 34.3% वाढलं, 24.3 कोटी. रेव्हेन्यू 45.3% वाढला, तो 313.9 कोटी. आणि मार्जिन मात्र यांचं कमी झालं आहे, 14% मार्जिन झालं आहे. पूर्वीचं मार्जिन होतं 19.4. KPI ग्रीन हे 1000 कोटीचा QIP करणार आहे. त्याची फ्लोअर प्राईस 983.24 एवढी आहे. MSCI मध्ये काही बदल होतील. हे बदल 30 ऑगस्टच्या क्लोजिंग पासून लागू होतील. स्मॉल कॅप इंडेक्स मधून 6 कंपन्या बाहेर पडतील, तर 27 कंपन्या त्यामध्ये सामील होतील. HDFC वेटेज 0.37 0.56 एवढं केलं जाईल आणि $1.8 बिलियन खरेदी HDFC मध्ये त्यामुळे होईल. MSCI स्टँडर्ड इंडेक्स मध्ये झायडस, OFSS, बॉश, व्होडाफोन, ऑइल इंडिया, RVNL, डिक्सन आणि प्रेस्टीज हे या कंपन्यांचे शेअर सामील होतील, तर बंधन बँक बाहेर पडेल. यावेळेला CPI म्हणजे महागाईचा डेटा 3.54% एवढा आलाय. पूर्वी हा 5.08 होता. यावेळेला फूड इन्फ्लेशन कमी झालाय. IIP 4.2% आलाय. पूर्वी हा 4% होता. म्हणजे IIP सुद्धा वाढलाय, CPI कमी झालाय. या दोन्हीही गोष्टी मार्केटच्या दृष्टीने चांगल्या आहेत. आज फर्स्ट क्रायचं लिस्टिंग होईल. 465 रुपयाला दिला होता. आणि युनिकॉमर्सचं लिस्टिंग होईल. हा शेअर 108 रुपयाला दिला होता. जिंदाल स्टेनलेसची निवड ब्रह्मोससाठी केली गेली आहे. स्टील शीट प्लेट आणि बेस्ट पोक स्टेनलेस स्टीलचा पुरवठा जिंदाल स्टेनलेस करेल. आता कोणते शेअर तेजीत, कोणते मंदीत राहण्याची शक्यता आहे की ज्या शेअरमध्ये त्या दृष्टीने बातम्या आहेत किंवा त्यांचे रिझल्ट तेवढे चांगले आले आहेत. डोम्स DOMS रिझल्ट सुंदर आहे. टिळकनगर शोभाचं टार्गेट वाढवलंय. बलरामपूर डिझेलमध्ये 5% इथेनॉल ब्लेंडिंगला परवानगी. NMDC हिंदुस्तान कॉपर, डिक्सन, लिंक LINC, ज्योती लॅब, क्रिस्टल, लेमन ट्री उत्तर प्रदेशामध्ये नोएडा इथं ते हॉटेल काढताय. सेनको गोल्ड, सारेगम, पॉवर ग्रीड,
हुडको, ॲपल, रतन इंडिया एंटरप्राइजेस, ऑइल इंडिया, ONGC हे दोन्ही क्रूड वाढलाय म्हणून दिले. PNB हाऊसिंग, नाहर स्पिनिंग, जिंदाल स्टेनलेस, GR इन्फ्रा, ग्रोवर वेल, MM4J, HEG, टेक्नोक्राफ्ट, प्राज इंडस्ट्री, हे इथेनॉलचे, प्राज इंडस्ट्री इंडिया ग्लायकॉल, सुप्रजित, NMDC, ग्रॅन्युअल्स, GR इन्फ्रा आणि ONGC. तर बरोबर पेंट शेअर, टायर शेअर म्हणजेच राहू शकतील. पीडी लाईट, एशियन पेंट, बर्जर पेंट, कॅमलिन फाईल, RCF, कॅम्पस ॲक्टिववेअर आणि AB ऑर्गॅनिक्स. पीडी लाईटपासून सगळे शेअर मंदीत राहतील. पीडी लाईट, एशियन पेंट, बर्जर पेंट, टायरचे शेअर, कॅमलिन फाईन, RCF रिझल्ट खराब, कॅम्पस रिझल्ट खराब, AB ऑर्गॅनिक्स. तर बघूया कसं काय मार्केट चालतं आहे. पण मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन चालू आहे, काही शेअर बातम्यानुसार चालत आहेत, तेवढ्याच शेअरमध्ये ट्रेडिंग करता येत आहे. पण ते ट्रेडिंगसुद्धा तुम्ही सावधगिरीने केलं पाहिजे आणि ट्रेडिंगची क्वांटिटी कमी ठेवा, म्हणजे लॉसही मर्यादित होईल. बघूया काय होतं आहे. नमस्ते.